नमस्कार येवकार गोवा टुडेक सुयश गावणेकार. म्हातारे 75 तेकले, निवृत्तीक आयले, 10 वळेरी, दिसपट्टे प्रयोग, 33 66 झाले, तोड फोड जर्जर झाले, अपात्रतेक गिराण लागले. म्हातारे 75 तेकले, निवृत्तीक आयले, स्वातंत्र्य साठी 75 तेकले, आरक्षण कमरे वयर पावले, कौल कावलाक गेले, पक्षांचे आंगस्तर बोतर झाले. म्हातारे 75 तेकले, निवृत्तीक आयले, कायदे नेमाचे श्राद्ध घाले, 10-12 मेळे 12 केले, विधी निषेध 6 विसर्जित झाले. म्हातारे 75 तेकले, निवृत्तीक आयले. सविस्तर खबरां आदी हेडलायन. काँग्रेस मोगोतल्यान बीजेपीक गेल्ले 12 आमदारांच्या अपात्रताये विशीं सभापती मुखार सांजे उसरा मेरेन सुनावणी निकाल दवरलो राखून सुप्रीम कोर्टांत केस मार्चाच्या पयल्या सप्तकांत. गोंयांत कोरोना परत वाडटा. दिसपट्ट्या नवे केशीचे प्रमाण 30 फाटल्या 5 पावले परत शेकड्यार. शेजारच्या राज्यांनी निर्बंध सुरू, गोंयांत अजूनय घेवपाची गरज ना. बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुड्डुचेरीच्यो वेंचणुको जाहीर. 27 सावन 29 मेरेन वेंचणुको, मतमेजणी निकाल 2 वेंचणूक स्टाफाक कोविड वाशीन सक्ती. हायस्कुलां हायर सेकेंडरींनी भुरग्यांक 2-व्हिलर घेवन येवंक दिवचे न्ही. पीटीएच्या बसकेंत विषय घेवचो. शिक्षण खात्याचे सर्कुलर, भुरग्यांची गाडयांचेर बेशिस्त, आळाबंदाक सर्कुलर. जीएसटी तरतुदी, इंधन दरवाडी आड व्यापारी ट्रान्सपोर्टर संघटनेचो भारत बंद फसलो. मार्केटां पसरे माल येरादारी बंदाचो कैटाचो उलो. गोंयांत बंदाक 0 रिस्पॉन्स. आणि भारतात बालाकोटात आतंकवादी कॅम्पाचेर केले एअर स्ट्रायकाक 2 26 फातोडेर हवाई दळाचो एअर स्ट्रायक. पाकिस्ताना सहित पुराय संसाराक शॉक. काँग्रेस आणि मोगोतल्यान बीजेपीत गेल्ल्या 10 आणि 2 आमदारांच्या अपात्रता याचिकेचेर सभापती पाटणेकरान सुनावणी घेतली. मगो आणि काँग्रेसीच्या याचिकांचेर वॉर्द राखून दवरल्या. काँग्रेसीची सुनावणी सांजे उसरा मेरेन चलली. ह्या याचिकांचो सभापती मुखार 26 निकाल लागतलो असे सुप्रीम कोर्टात थारिल्ले. तो आदेश आजूय लागू. सुप्रीम कोर्ट ही केस मार्चाच्या पहिल्या सप्तकांत घेतलो. काँग्रेस आणि मगोतल्यान फुटून बीजेपीत गेल्ल्या आमदारां आड सभापती मुखार आशिल्ल्या अपात्रता याचिकेचो सभापती 26 सुनावणी घेवन निकाल लायतलो असे सुप्रीम कोर्टान 10 ऑर्दीत म्हणी. ताचेर सभापतीन सुप्रीम कोर्टाक खुलासो केला तो असो. कोविडाक लागून लॉकडाऊन झालो. त्या उपरांत 1 आमदार कोविड जावन हॉस्पिटलांत उरलो. कोविडाक लागून अधिवेशनाकूय कातर लावची पडली. ह्या सगळ्या गजालींक लागून सुनावणी जावंक पावंक ना. 26 सुनावणेक सगळ्या प्रतिवादी आणि याचिकदारांची बाजू ऐकून घेऊंक जाय. ह्या सगळ्या गजालीं खातीर एकाच दिसा हे सगळे तडीक लावप शक्य ना म्हण सभापतीन सुप्रीम कोर्टाक कळयलां. त्या खातीर 10 ऑर्डरीक ताणें क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डरीक लेखी विनवणी केल्या. आज सकाळीं ह्यो याचिका सभापतीन सुनावणेक घेतल्यो. काँग्रेस पक्ष म्हणटा तो सध्या अस्तित्वानूच ना. 15 आमदार बीजेपीत विलीन झाले आणि सभापतीक तसे कळीत केले. काँग्रेसीत 5 उरल्या तो स्वतंत्र गट म्हणून काँग्रेसीच्या G10 दावो. सकाळी सुनावणेक प्रतिवादी 12 आमदारांचे आदोगाद आणि याचिकदार गिरीश चोडणकर तसोच सुदीन आणि दीपक ढवळीकर सभापती मुखार हजर झाले. For the petition and other witnesses. Another was an application for producing on record one copy of a resolution. So to both we have objected by giving a endorsement thereto. And the Honorable Speaker has been kind enough to hear us today on merits of the matter, and is now the matter reserved for orders. Honorable
murder. So how long it will take? That will depend upon the honorable speaker. Court has told to dispose of matter today. That is what the inference and that is what the contemplation we draw. But then ultimately, see, the speaker is a constitutional authority. So let's hope. आमच्याकडे विटनेसेस असत ते सगळ्या आम्ही आमचा एक्झामिन करून घेऊचे असे आमचे एक ऍप्लिकेशन आशिल्ले. पिटिशन जे असा ताची सत्य परिस्थिती किती असा, व्हॉट इज द ऍक्च्युअल सिच्युएशन, हा जे विटनेसेस आमच्याकडे असत, आय विटनेसेस असत, सो त्या विटनेसेसचो आमका एव्हिडन्स दिवचो असे आम्ही एक ऍप्लिकेशन आज फाईल केले. या सगळ्याचेर आज आर्ग्युमेंट्स झाले आणि ताजेर स्पीकरान ऑर्डर रिझर्व केल्या. ताज्या उपरांत स्पीकरान सांगले आमकां तुम्ही मेन मेरिटाचेरूय आर्ग्युमेंट करात. सो आम्ही आर्ग्युमेंट केल्ले आसात अंडर द 10th शेड्यूल कशें टू थर्ड मर्जराचो डिसिजन कसो आसा, ताजे डॉक्युमेंट्स कितें आसा, रिझोल्युशन्स कितें आसा, सगळे आम्ही स्पीकरा फुडें दवरिल्ले आसात. आणि म्हणून ह्या सगळ्या दाव्यांत काय तथ्य ना हे असो आम्ही दाखवून दिवपाचो प्रयत्न केल्लो आसा. मर्जर म्हणजे पार्टीचो जावपाक जाय तशें लेजिस्लेचर ना, तशें दॅट इज वॉट असे तुम्ही म्हणतात, पण ते कॉन्स्टिट्युशन असे सकेल किरे जाऊ जाय, ते एक फिक्शन दिले असं कायद्याचे. सो ते फिक्शन सॅटिस्फाय जाता काय ना, इतलोच प्रश्न आशिल्लो. वी बेसिकली पॉइंटेड आउट दॅट द क्लेम ऑफ द रिस्पॉन्डंट डिफेक्टेड एमएलएज टू से दॅट देर इज अ व्हॅलिड मर्जर इज नॉट करेक्ट फॉर अ सिम्पल रिझन दॅट अंडर पॅरा 4 ऑफ द 10th शेड्यूल टू थिंग्स आर रिक्वायर्ड, दॅट फर्स्टली ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी शुड डिसाइड टू मर्ज and thereafter at least 2/3 of the members should agree to such merger. In present case what is there is that only that 2/3 members have agreed, but there is no decision absolutely of original political party to merge. So the opponents, and we expect the order very soon. The way our lawyer has argued and presented by quoting the various judgments of the various courts including the Supreme Court and the precedents and the various presentation that he had made, we feel that the speaker is completely convinced that the merger is illegal. They try to defend by producing some forged documents also, but the truth will prevail. Prudenta Khatir, chief reporter Laukik Shulkar. Goyat corona parat vatta दिसपट्ट्यो नव्यो केशी मेळपाचें प्रमाण कंट्रोल जावन बरेंच उणें जाल्लें. दिसपट्ट्यो केशी 30 सकयल पाविल्ल्यो, फाटल्या 5 दिसांत केशी वाडटात. 2 म्हयन्यांनी दिसाक परत 100. सोमारा 29, मंगळारा 57, बुधवारा 52, ब्रेस्तारा 71, आतां 100. तीग जाण गेले. शेजार राज्यांनी वाडट्यो केशी पळोवन निर्बंध सुरू केल्यात. गोंयांत अजून मात भिवपाची गरज ना. वेंचणूक आयोगान बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुड्डुचेरीच्यो वेंचणुको जाहीर केल्यो. 27 मार्चा सावन 29 एप्रील मेरेन वेंचणुको. मतमेजणी निकाल 2 मायाक. केरळ, तामिळनाडू, पुड्डुचेरींत एकाच टप्प्यांत वेंचणुको. आसामात 2 पावण्यार. अस्तंत बंगालात 8 टप्प्यांनी वेंचणूक आचारसंहिता लागू जाली. सगळ्या वेंचणूक स्टाफाक सक्तीन कोविड वाशिना. वेंचणुके वेळार पक्ष बदलप नवें न्ही, वता ताका कोणूच आळावंक शकना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसीचो गोंयचो निरीक्षक नरेंद्र वर्मा उलयला. गोंयकार बीजेपी सरकाराक विटल्यात. सगळ्या सेक्युलर पार्टींनी एकठांय येवप होच योग्य पर्याय म्हणून वर्मा सांगता. पालिका वेंचणुकेंतय देवपाची एनसीपीची तयारी. उमेदवार कोण ते खंय थारावप चल्ला. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, मग ते महानगरपालिकाची निवडणूक असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, ए नेते ह्या पक्षामधून त्या पक्षामध्ये आणि त्या पक्षामधून वेगळ्या पक्षामध्ये येणं जाणं, दिस इज अ कॉमन फेनॉमेनन. म्हणजे हे एकदम कॉमन, हे आपण एवढं वर्ष बघत आलो. आणि एक माणूस जेव्हा कोणीही कुठल्या पक्षामध्ये राहतो, त्याला दुसऱ्या पक्षामध्ये जायची इच्छा असते, हीच तर लोकशाहीची, म्हणजे लोकशाहीचं महत्त्व आहे. त्यावर माणूस स्व, आज एक माणूसची विचारधारा या पक्षाबरोबर आहे, मग त्याची विचारधारा बदलते, त्याला कोणी फोर्स करू शकत नाही. तर निवडणुकीच्या वेळी हे सगळं चालत असतं. एज यू ऑल नो दॅट गोवा इज ऑलवेज अ सेक्युलर स्टेट, बट लास्ट फ्यू इयर्स
how the things were handled here, and especially the last assembly election. The clear-cut mandate was against BJP, but they came in, they manipulated, they managed, and they came into power. People want secular parties to come in power, and parties, those who believe in constitution. So the NCP has taken a decision that this Nagarpalika election NCP is going to contest. And to finalize the candidates, I'm here, today is my fourth day, and there also I have done the interview of the candidates, those who are aspirant. जिथे जिथे आपल्याला चांगला उमेदवार आपल्याला म्हणजे चालू आहे, आणि त्यासाठी आम्ही आता ऑब्झर्वर, स्थानिक ऑब्झर्वर नेमतोय. जीएसटीतल्यो काय तरतुदी आणि इंधन दरवाढी आड देशभरातल्या व्यापारी आणि ट्रान्सपोर्टर संघटनेचो भारत बंद गोयात फसलो. मार्केटां पसरे माल येरादारी बंद दवरून धरण्यार बसचे म्हूण ट्रेडरांचे कैट संघटनेचो पसरकार ट्रेडरांक उलो आशिल्लो. ट्रान्सपोर्टवाल्यांक ई वे बील कोत्र गेलां. 8 कोटी पसरकार खंय बंदांत वांटेकार जावपाचे. गोंयांत जाग ना माग. ट्रेडर ट्रान्सपोर्टरांचो झिरो रिस्पॉन्स. ट्रान्सपोर्ट युनियनाचे अनेक संस्था 26 फेब्रुवारी कॉल दिल्ले भारत बंद म्हणून. ते कॉलाक गोवाचे ट्रान्सपोर्ट युनियन जे आहा ते सपोर्ट करना, आणि गोयान कंप्लीट ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स चालू आसा आणि चालू आसतले. त्याचे मुखार जर त्यांच्यानी हे केले जाल्यार त्याच्यावर आम्ही विचार करतले. आणि सध्याची परिस्थिती जे आहा, जे डिझेलचे रेट्स जे प्रत्येक दिवस वाढत लागला, आणि दुसरी गोष्ट ई वे बिलचे जे हे असा पर डे त्यांच्यानी 200 किलोमीटर्स डिस्टन्स वचपाक जाय, त्याका लागून मातशे प्रॉब्लेम चालला. ते सरकाराकडे त्यांचे उलवणे चालू आहे युनियनचे दिल्ली. आमकां असे काय ना, म्हणजे बंद बनून ऑफर झालेली, म्हणजे इफेक्ट काय जाऊ ना. आमकां बरं असे सुशेगात असलेले, बरे व्यापारी बी येऊन सगळे सिस्टमॅटिक आमचे आणलेले. आज भारत बंदाचा इफेक्ट आमकां कांयच ना, कोण येवकूच ना. आम्ही सकाळपासून शॉप चालू असा, कस्टमर्स आमचे रेगुलर येतात. पणजे जाल्यार कांयच ना. म्हाका दिसता गोंयांत भारत बंदचो इफेक्ट कांय ना. आमकां जाल्यार खबरूच ना आज भारत बंद म्हणून. पण आमचे सकाळचे आतां मार्केट पळय सगळें उक्तें आहा. हायस्कुलां हायर सेकेंडरींनी भुरग्यांक 2-व्हिलर घेवन येवंक दिवचे न्ही. पीटीएच्या बसकेंतूय हो विशय घेवचो म्हूण शिक्षण खात्यान सर्क्युलर काडलां. मोटर वाहन कायदो मोडून भुरगीं आवय बापायन दिल्ल्यो गाडयो कशाय कश्यो बेशिस्त भोंवडायतात. भुरग्यांक 2-व्हिलरीन स्कुलांत येवपाचें बंद करूंक सगळे शिक्षण संस्थांच्या मुखेल्यांनी हो विशय हाताळचो म्हूण सर्क्युलर. घेव एक बारीकसो कमर्शियल ब्रेक, रोखडेच परत मेळया. सरकारांनी मुख्यमंत्र्याक जाय जाल्यार ते कितेंय करूंक शकतात. कायदो गुड्ड्याक मारून पालिका वेंचणूक जाहीर केली. वेंचणूक आयोग सुद्दां भिलो म्हूण मोगोचो आमदार फुडारी सुदीन ढवळीकार उलयला. पेडणे प्रवीण आर्लेकराच्या ऑफिसाच्या उक्तावणाक गेल्ले कडेन सुदीन उलयलो. पेडणे शिगमो जालो जाल्यार खंय अध्यक्ष जीत आरोलकार. जे लॉज आसा कुशीन मारले, खाकेत मारले म्हणटा हांव भारतीय जनता पक्ष. आणि म्युन्सिपाल्टी इलेक्शन डिक्लेअर केले तांकां, म्हणजे कोर्ट लागना तांकां, इलेक्शन कमिशन लागना तांकां, कोर्ट लागना इलेक्शन कमिशन सुद्दां मिल्ले. हांव मुख्यमंत्र्याक प्रश्न करता, फाल्यां सकाळी तुमच्या पीडब्ल्यूडी मिनिस्टराच्या घरा वयल्यान किंवा तुमच्या घरा वयल्यान जर रस्तो वता
जर तुमका तिप्पट टर दिल्या तुम्ही ते करतले काय किदे हो माझा प्रश्न झाला आणि आन्सर दिवचे जर ते येस म्हणता तांगेले घरं मोडून रस्ते व्हरपाक दिता जाल्यार हेही करा आम्ही जर मगो पक्षान जर शिगमो करपाचो आमचो अध्यक्ष जीत आणि प्रवीण आणि त्यानंतर बाकीचे सगळे कमिटी आमचे असतील आणि त्यातून तुम्ही सगळे भाग घेतले त्याबद्दल दुमत ना आणि तुमचो मला सदांच सपोर्ट असतो आणि माझाही सपोर्ट तुमका सदांच असतो आणि तुमची कसलीही कामं हांगा आसा आणि तुम्ही घेऊन येऊन तुमची कामं करून घेऊन वयचे. सांगे तालुको आधीच इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केला. तातूंत सरकार आता खासगी राना वाठाराचो सर्वे करूंक लागला. थंयच्या लोकांचो सर्वेक विरोध. सांगे भूरक्षण मंचान राना खात्याक निवेदन दिले, सर्वे बंद करचो म्हूण मागणी. थंयचे लोक आणि आमदार प्रसाद गांवकार सांग्यार राना खात्याचेर पावले. घरां दारां हे हितून प्रायव्हेट फॉरेस्टान सुद्दां सॅटलायट सर्वे करून तेणी घातले आसा. 60-1 आमची सर्वे नंबर आमची घरां आसा पळय न्हू तितली वाड फूल वाड तो सगळो प्रायव्हेट हितून होता फॉरेस्टान होता. ताका लागून आमी रिक्वेस्ट करता सगळ्यांक आणि आमी जमिल्ले सगळ्यांक हेज्या मोठ्या प्रमाणान आमी सगळे जमून हेजेर ऑब्जेक्शन घालून आणि फॉरेस्ट ऑफिसरात जे पळय कन्सर्न फॉरेस्ट ऑफिसर डिपार्टमेंट आसा ऑफिसर त्यांना मेळून आमी सगळे हे दाखवून दळ मुखार हाडून आमची कित तरी सुटके जावपाक जाय. पण मालकी हक्क ज्या लोकांकडे जमनीचो असतात तातूर फॉरेस्टान दखल अंदाजी करचे न्हयत. इनकेस केलीच जाल्यार फुडें जे कितें जातले ताका भोगपाक तुमी तयार रावचेत. कारण लोकांनी ज्यो जमनी उभ्यो केल्ल्यो आसात त्यो सहज तुमी बळकायले नात. सरकारान हांव मुख्य करून फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे एलिगेशन करतां आणि तातूंत भितर सरकारान कारण जितली विषय हांगा आयज रायट फ्रॉम स्टार्टींग जेन्ना अभयारण्य म्हणून ताजे नंतर मागीर इको सेन्सिटिव्ह झोन आतां प्रायव्हेट फॉरेस्ट किंवा फुडें आनी कितें जावपाचें आसा हे जितले विशय फॉरेस्टा संदर्भातल्यान जेन्ना पळय लोकां मध्यमांतल्यान गेल्ले कडेन आसा आयज पर्यंत लोकांक खंयचेच हातूंतल्यान क्लियरिटी म्हणटा ती दिल्ले कडेन ना. हे सारकें क्लियर आसा. म्हागे सांगपाक मुद्दो इतलोच की ह्या जेन्ना एरियाक आमी आतां सर्वे करपाक लागले कडेन आसा कोण वता आनी तांकां धमकी दितात. कांय जे ऑफिसर आसा ते धमकी दितात तुमगे सर आमकां सर सर्वे करपा तूं भितर सरपा ना हें करपा ना. ते इवन 15 सेंटीमिटराचे ते झाड कावंट करता. एक खंयचो मळ तर म्हाजो आसा आनी थंय तर झाडां तर मेल्ली कडेन आसा. फॉरेस्ट जमनी हांवें झाडां रोयल्या फॉर एक्झाम्पल आनी हांवें काजू बागायत केल्या एक दोन काजू मेल्या परत रिप्लांटेशन करपाक जाय जाल्यार ते करपाक ते दिना. ते दिना करून त्या जाग्याचे पळय झाडां आसा बारीक बुशी आसा ती वाडले कडेन आसा. मागीर झाडां मेल्या नंतर परत वाडले कडेन आसा तेणी करपाक दिना परत. सो वाडले जर तर जमीन तुका पडलीच ना जाल्यार ती जमीन आमी भोगता न्ही. सो म्हागे सांगपा विशय इतलो की फॉरेस्ट डिपार्टमेंट आमी क्लियर इंटेन्शन दितात ज्यो जमनी आज तेणी मेजपाक घेतले कडेन आसा न पुरते सांग्यार न्ही टोटल गोंयभर हांव सांगता की ज्यो फॉरेस्ट डिपार्टमेंटान जमनी आतां प्रायव्हेट फॉरेस्टा खातीर मेजपाक घेतले कडेन आसा त्यो प्रायव्हेट फॉरेस्टा खातीर फॉरेस्ट डिपार्टमेंटान सद्या जमनी मेजची न्ही. कारण लोकांचें जें कितें पळय लोकांचें जें कितें पळय इंटेन्शन आसा लोकांचे कितें विचार आसा ते विचार सरकारान पयलीं कन्सिडर करचे आयकून घेवचे आनी तेजे नंतरच हांगची ह्या स्टेट गव्हर्मेंटान सेंट्रल गव्हर्मेंटान हेजो विशय सविस्तर सांगून क्लियर करून घेवचो. मोले चेक नक्यार फांतोडेर सुमार 8.25 लाखांचो सोरो धरलो. नुस्त्याच्या ट्रकांत रिकामे क्रेटी फाटल्यान सोऱ्याची बॉक्स लिपोवन कर्नाटकांत व्हरताले. चेक नक्यार एक्सायजाक दुबाव आयिल्ल्यान तांणी ट्रकांत वचून क्रेटी उस्तिल्यो. सोऱ्याची बॉक्सां हाताक लागलीं. तितल्या बोवाळांत ड्रायव्हर खंय रानांतल्यान फुज्यो. मांद्रे गुजरातच्या राजकोटा सावन दोग जाण मोदी सरकारा आड विचित्र कॅम्पेनीक पेटल्यात. पोलिसांच्या राज्याक पत्तो ना. कोरोना म्हणटा तशें खंय कांय ना. मास्क सॅनिटायझर डिस्टन्सींग सगळीं खंय फकाणां. हें खंय कॉर्पोरेट स्कॅम. प्रधानमंत्री मोदी खंय तातूंतलोच. हे विद्रोही नो इलेक्शन पार्टीलेस कंट्रीचो प्रचार करतात. तांचो खंय 3 दीस हर्मल रिट्रीट आसा. There is not any such virus in the world anywhere. My age is 66 years. And I am standing here alive. So, here I have a board display. No corona. Because I am the proof. I never have worn any mask. I every time has not maintained any social distance. I have not washed my hands every time. And here in India, Prime Minister of India is also the most corrupt man. Agar lockdown hone ja raha hai,
तो विल नॉट ओबे, वी विल नॉट ओबे द गवर्नमेंट। और आज भी हम कहते हैं कि अगर भारत सरकार में दम है तो कोरोना काल में अगर लॉकडाउन आगे लगाएंगे तो हम बाहर निकलेंगे, अगर सरकार में दम है तो हमें रोक के दिखाए। हाँ, तीन दिन का 27, 28 और पहली यहाँ पर आगे आराम बोल में समता होलिस्टिक रिट्रीट है, उस रिट्रीट में ऑल ओवर इंडिया से करीब 30-40 लोग आने वाले हैं और तीन दिन के लिए वी वुड लाइक टू हैव ए मीट। और इस मीट में हम ये भी नक्ति करेंगे कि सुप्रीम कोर्ट तक जाके अपने पीएम जो हैं नरेंद्र मोदी, इसको किस तरह से हम जेल में डाल सकें। काफी सारे मिशन है, मुख्य काम तो हमारा पक्ष मुक्त भारत पार्टीलेस इंडिया का है। सरकाराचे विजन फॉर ऑल सकल आरोग्य खात्याच्या आय कॅम्पाक गोंयभर बरेपैकी प्रतिसाद मेळटा। पेडण्या 700 लोकांनी कॅम्पाचो लाव घेतलो। गोवा फॉरवर्ड शेनवारा फोंड्यान नवे ऑफिस उक्तें करता। पळोवया गोंयभरांतल्यो एक एक खबरो। पण त्या प्रॉफिटांतलो एक वांटो काढून सगळ्यांच्या कामांक कसो येऊ शकता किंवा ज्यांना खूपच गरज असा त्या लोकांपर्यंत कसं पाहू शकता याचे प्रयत्न असतात। करंट जाता है, जो पूरा अंधकार होता है, तब हमें हमारे विजन का इम्पोर्टेंस पता चलता है। तो इस कैंप में हम सिर्फ एक छोटी सी कोशिश कर रहे हैं कि जो दृष्टि का विजन इम्प्रूव कर सकते हैं, जैसे जिनको कम दिखाई दे रहा है चश्मा होने के कारण, या फिर जिनको मोतियाबिंद जिसको कैटरैक्ट बोलते हैं, तो उनको ऑपरेशन किया तो उसके बाद अच्छे से क्लियर से दिखाई पड़ता है, उसको हम टैकल करने के लिए ये कैंप में एक छोटी सी कोशिश कर रहे हैं। पण म्हापशेच्या लोकांनी सर्जरी करून आयल्या, ज्यांनी हडपी प्रिफर केले त्यांनी 11 तारखेक कांदोळे झालो, गोळे झालो, 734 लोक आशिल्ले 519 लोकांक वखदां लागल्या, ते डिस्ट्रीब्यूट एनआरआर करतले। 87 लोकांची सर्जरी तातूंतली 26 तारखेक, ह्या 26 तारखेक अर्धे लोकांक हडपी, ज्यांनी प्रिफर केला हडपी व्हरतले। फाल्यां शेनवाराक 27 फेब्रुवारीक आमचे गोवा फॉरवर्डाचे जे ऑफिस आसा तेजे इनोग्रेशन करपाक आसा। हे आमचे सेंट्रल ऑफिस फोंडेचे, त्याच बरोबर कुट्टे खाणेपार पंचायतीच्या खाणेपार भागांत एक ऑफिस, जेणे करून ते खाणेपारचे जे लोक आसा तांकां फोंडेपर्यंत येवपाक नाका जावपाक ते एक सोय करतले। आणि तेजे नंतर आमी हवेलीन जे आसा ते सराउंडिंग जे आसा कोपरवाडा ते धरून सगळे त्यांच्या खातीर एक थंय करतले। आणि त्याच बरोबर सपना पार्क जे आसा ते एरियेच्या सपना पार्क हातून ते सायडीन ज्या लोकांक लागीं पडपा ते सपना पार्कान करतले। अशी आमची आणि 3 ऑफिस जातली। पण पहिली सर्वप्रथम आम्ही पहिली नगरपालिकेच्या क्षेत्रात जितले लोक आसा त्यांच्या खातीर हे आम्ही फाल्यां 27 तारखेक आमचे जे ऑफिस आहा त्याचे ऑफिसाचे ओपनिंग जातले। पुलवामा हल्ल्याक जाप म्हणून भारतान बालाकोटात आतंकवादी कॅम्पाचेर केले एअर स्ट्रायकाक आज 2 वर्सां जातात। 26 फेब्रुवारीच्या फातोडेर 3 हवाई दळाच्या Mirage 2000 विमानांनी 90 किलो स्फोटकांचे Spice 2000 बॉम्बाचो मारो केलो आणि पाकिस्तानाक पत्तो लागच्या आदी अवघ्या 15 मिनटांत मोहीम फत्ते। कितलेशेच आतंकवादी धपक्याक खलास। वायुदळाचे ऑपरेशन बंदर यशस्वी।
हे बुलेटिन इथल्यावर सोपता. लाईव्ह खबरांक फॉलो करत प्रुडंटाची वेबसाईट, ट्विटर, फेसबुक ॲप, टाटा स्काय ॲप आणि जिओ टी व्ही ॲप. चार चौकात मास्क घालात, डिस्टन्स राखात, कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरे करू. तुम्ही पळतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.